कमाहटी युक्ती पोहे जा आणि मानवी वरण कोणायची आहे. त्यानंतर काही लोक योक्कुयते बी त्या लाख्या का हिता पोही हे आपण ऐरा जाऊ आणि ठरलेल्या दिवसाप्रमाणे त्या त्या पोही गो गोयला हे आणि तां गोया ते पोही आयुहा भो पहिले येणे आणि तो जो वडो ओ नरो तो जो पोहा तो तां जाईन बोटलो हे आणि त्यावेळेस काही गोठे होयो आणि ते पोह्या भोत्याल होदे का तो पगार कोली हे. आम्ही ज्या काही व्यक्ती ज्या काही पाळक वर्ग हे तुम्हाला मालूम हे आणि जे कु सेवा मे हे त्याला पगार वधारी नाही रोई हे तुम्हाला पहिल्यांदा की दाहून जर पोह्य तुम्हा सेवका रे वराड कोणा रे ज्या वराड ओला नाही रे तिहा रे हा तर तुम्हा विचार कहो जा आणि त्याल होद्या का तो पगार कोली हे जो मे ओ प्रश्न होद्यो ते पोह्या अभाय तो लहमेज ती पोही यो का ट्रे मे पाईली ने ता ये ती पोही ये हेच ताव त्या पहाय आखी देना का मा पगार 4000 रुपये आहे. जो वे अभो ओढा यो का त्या पहा पगार 4000 रुपये आहे ते पोहेल ताने जिशा रोक देने का म्हणजे तू पाईलीन ता मा ये हे तू अपने फिरी जो पाईलीन ता मा ये हे अपने फिरी जो ई वराड काय ओढणारा नाही हे का त्या पोहा पगार कोलो हे फक्त 4000 रुपये आहे आणि ती ती गोठ तांज पोती गोयली हे तांज परवाई गोयली हे. त्यानंतर तो पोह काही महिना रयो आणि देवाय आज त्या सुंदर बायको देनली हे आणि सुंदर त्या लोक बा देखील देनला आहे आणि सुंदर त्या परिवार मिळीन देवा सेवा आनंदा के कोई रोयले आहे. हालेलुया हालेलुया. आखा उलहांद मागो का जा तुमे योजना देवा ही एरी तांज तुमे वराडोई कस भी नाही होय अँड देव जो वौडो हे वौडी हे पोहो पोही हे त्या देवाय जा ठरुला हे तांज त्या वराडवणार आहे. अन्यथा आप पुष्कळ पोहे हो पुष्कळ पहाय हो परंतु तां जर देवा इच्छा नाही रे तर ती वराडता नाही होणार. आणि म्हणून काही वेळेस निराश माव हा तरुण पोहो आहे तरुण पोहे हे का तो पोह खूप भारो देखाये परंतु त्या गोरी आहे नाही आखी देना पोहे बी तुम्हा पोहा भी तुम्हा आके विचार मा को आके ती पोही खूप भारी देखाये परंतु पोहे अभाई नाही आखी देना इवरण नाही देवा हाटी तुम्हे हाटी देवा देवा पाय एक हर योजना है आणि ता तुम्हा खुश रोई शकते हैं. तर आज विशेष कोइन ब्रदर निलेश या हाटी ओ वराळा संदेश है आणि त्या बरोबर जी काही वैवाहिक जीवन जगणारे पती पत्नी है आणि त्याच बरोबर काही तरुण है ते त्या हाटी देखील इन देवा वचन है आणि ती वचन आपा लक्ष देन होण्यासाठी प्रार्थना कहूं. वैवाहिक जीवनाविषयी आज थोडक्यात बोलला जाणार आहे आणि वैवाहिक जीवनासाठी देवाची योजना आपल्या जीवनासाठी काय आहे आणि विशेष कोण बा निलेश जोवे माहिती होद्या का हा का तुम्हा बेंजा येणार आहे आज तू योकलो होय परंतु हा का बेंजा येणार आहे तर तुम्हा बेंजा जोवे रोहा तो तुम्ही जीवन काय करो या वेळेस तू हे विचार कोई हो का त्यावेळेस त्या अलोबादो कदाचित विचार नाही कोलो रे परंतु काही गोष्टी आठी त्या नक्कीच प्लॅन कोलो रे का आई काय कोही मा मिसेस हे ती काय करी आम्हा केस रोहू भाडाच्या घरा मे रोहू आम्ही मुले काय बाळे रे जहा काय प्लॅनिंग रे यो बरेच गोठ्यो त्या आम्ही प्लॅनिंग ओल्यो रे परंतु तो आपण नाही आखणार हे की नाही परंतु देव आपे जीवनाविषयी काय विचार को हे जोवे आपे वैवाहिक जीवन जोवे ये हे जे तरुण हे त्या आठ देखील आणि ब्रदर निलेश आठ देखील का देव वैवाहिक जीवनासाठी काय योजना आहे देवा पाय. उत्पत्ती या पहिला अध्याय आपण जो एज हे त्यावेळेस देवाय त्या पहिला अध्यायामे पुष्कळ गोठ्यो निर्माण कोल्यो हे त्या शब्दाच्या सामर्थ्याने देवाय ग्राम पशु निर्माण कोवला आहे वन पशु निर्माण कोवला आहे जलचर प्राणी सरपटणारे प्राणी आकाशातील पक्षी आणि त्यांच्या सोबत संपूर्ण सृष्टीची त्याने निर्मिती केलेली आहे आणि शेवटल्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी देवाय मनुष्याल मातीपासून घडवलं आहे निर्माण कोवलं आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण वचनामे आघाडी वाचदेव उत्पत्ती या पहिला अध्याय वचन 27 देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाने देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केलेला आहे आणि यावेळेस इथपर्यंत जेव्हा आपण जे सुंदर देवा जी सृष्टी आहे ती सुंदर देखायली आहे ता एदेन बाग आहे ती देखील सुंदर आहे प्राणी आहे पक्षी आहे आखो सुंदर आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळेचे जे प्राणी हे ते देखील आखे सुंदर हे आणि सगळीकडे शांती हे
आणि आनंद आहे आणि एके वाटे का आख्यो गोठी येतात एकदम मुबलक आहे एके कोहेच गोठी येतात कमी एके वाटी नाही रोईला आता हालेलुया जो वे देव युक्ती गोठ बोलणार आहे त्यावेळेस तो एकदम परिपूर्ण बोलणार आहे का तो बोलणार देव परिपूर्ण आहे आणि म्हणून देवाने जी सृष्टीची निर्मिती केली आहे ते अख्खे परिपूर्ण त्या ठिकाणी आपण वाटी राहिली आहे आणि अख्खे गोठी आहे त्या मुबलकता आहे शांती आहे अख्खे गोठे त्या ठिकाणी येतो परंतु जोवे आदम देवाय आदमाला योग जबाबदारी दिली आहे तिकडे जे प्राणी आहे ते हातू नाव दे त्या तो जबाबदारी रोणारी आहे आणि आदम त्या प्राणीहारे त्या ठिकाणी रोय तो देवाल हे के वाट्या का अजून योग्य गोठे काय ते बी कमी पडी राहिली आहे वचना में हे के आखला आहे उत्पत्ती या दुसरा अध्याय आणि वचन आणि जो वे तो प्राणीहारी रोय तो दुसरा अध्याय वचन 20 में हे के आखला आहे का आदमाला कोणी अनुरूप सहायक मिळेना आणि म्हणून देवाय त्याआटी विचार कोयो तो योकलो होय भरपूर प्राणी येते परंतु त्या आर्योग अनुरूप सहायक म्हणून कमी पडी राहिलो होय आणि वचन 18 में हे के आखला आहे का मग देव परमेश्वर बोलला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही तर त्याच्यासाठी अनुरूप सहायक मी करीन हालेलुया हालेलुया आणि ही जी योजना आहे ही सृष्टीच्या निर्मिती पासूनच आहे एके विचार को हमा का ई जो लग्नाची स्थापना देवाय कोली है ती बऱ्याच वर्षानंतर जायली है एक नाही पहिल्याच आठवड्या मे देवाय त्या लग्न स्थापन त्या कोला आहे आणि त्यानंतर देवाला एक वाटला आहे का मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही आणि त्याने तर त्याच्यासाठी अनुरूप सहायक मी करीन आणि मग वचन पुढे एक आखला आहे दुसरा अध्याय वचन 21-24 आपल्यासाठी वाचू मग परमेश्वर देवाने आदमाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली तिची जागा मासाने भरून आली परमेश्वर देवाने आदमाची फासळी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदमाकडे नेले तेव्हा आदम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मासातले मास आहे हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनविली आहे ह्यास तो पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जोडून राहील ती दोघ एक देह होतील हालेलुया आणि ही जी देवा योजना आहे माहाटी वैवाहिक जीवनासाठी ही सुरुवातीपासूनच आहे आम्ही जोवे आपे विषयी जोवे आपा विचार कोच आहे तो एक उत्पत्ती पहिला देवचन 4 में एक आखला आहे का जोवे देव जेव्हा वचना में एक आखला आहे का सृष्टीच्या निर्मिती अगोदरच देवाच्या संकल्पनेमध्ये आपण सर्वजण होतो योका योका महाविषयी देवा मना में देवा योजने में आपा हे एक नाही का आपे वरण आजे होय या हाटी देवय महाटी काले किंवा पुरे देह किंवा गोया मोहिना महाविषयी प्लान कोल होय एक नाही जोवे देवाय सृष्टीच्या निर्मितीच्या अगोदरच देवाने देवाच्या मनामध्ये आपल्या विषयी योजना होत्यो आणि देव त्या वेळेमे आपल्या जगामे लिहिलो होय आणि त्यानुसार देव आपे जीवनामे आपल आघाडी लिज आहे आणि जोवे योग्य वेळी आहे तो वे आपे वोराडो हे आपे पोहे होते हे आणि जो आघाडी गोठे होते त्यो होते हो तर ही जी वैवाहिक जीवना जी योजना आहे ही देवाय सुरुवाती मेज बनाडली आहे आणि देवाय देखा आदमाविषयी विचार कोयो अनुरूप सहाय्यक मी त्याच्यासाठी करीन आणि देवाय अद्भुत रीते के त्या पुरुषापासून स्त्री बनवलेली आहे आणि आदम म्हणत आहे की ही माझ्यापासून नरापासून तिला बनवण्यात आलेला आहे आणि म्हणून तिला नारी म्हणावे कारण ती माझ्या हाडातले हाड व मासातले मास अशी आहे आणि मग जो वे त्या वराड होणार आहे त्यानंतर ते आई आबा सोडीन पती आणि पत्नी एकत्र रोणार आहे ते एक देह होणार आहे एक देवा वचनाम अफाल वनाया मिळे त्यानंतर जो देवाय आदमा पासून हवाक बनाड्या त्यावेळेस आदम देखील खुश होई गेलो होय आणि देव देखील खुश होई गेलो होय देव याठी खुश होई गेलो होय का जो आदम योकलो आतो त्यावेळेस त्याला हे वाट्या का योकलो नाही रांजोजे आणि जो हवा बनाडी त्यावेळेस आदम देखील खुश होई गेलो होय आणि देव देखील खुश होई गेलो होय आणि ती देवा योजना वैवाहिक जीवनासाठी योजना ही सुरुवातीपासून आहे जो देवाय उत्पत्ती जी सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि तेव्हापासून देवा योजने में वैवाहिक जीवनाविषयी योजना आहे त्यो
प्लान देवाई प्लान वैवाहिक जीवनाविषयी हे पहिली गोष्ट आखा मागून पहिली गोष्ट वैवाहिक जीवनाचा प्रवास मोठा आहे हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट माय हे आखा मागू का देवा वैवाहिक जीवनासाठी आपल्यासाठी योजना आणि बिरी गोष्ट वैवाहिक जीवनाचा प्रवास हा मोठा आहे. आम्ही जोवे आपा त्या वय 28 आहे आम्ही यानंतर ते बऱ्याच वर्ष जीवन जगणार आहे आणि 28 पेक्षा त्या जी वैवाहिक जीवन एक ते मोठा होणार आहे आणि म्हणून देवा वचनामे काही गोष्टी आखे त्या आपा ओढायला हो. परंतु जर आपा भारत देशात सोडीन बिहिरा देशाविषयी जेव्हा आपण विचार करतो जगामे पुष्कळ होणार लोक येतात का त्या वैवाहिक जीवन जीवनावर जो प्रवास आहे तो खूप कमी आहे खूप कमी हो रहा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण बिहिरा देशाविषयी विचार करतो अमेरिका आहे चीन देश आहे रशिया आहे मालदीव्स आहे आणि जपान आहे अशा नावाजलेल्या मोठ्या मोठ्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटस्फोट होई जाता आणि त्या जो वैवाहिक जीवना जो प्रवास आहे तो खूप कमी होत राहिलो आहे. आणि जो या विषयी आय विचार को त्यावेळेस मालदीव्स म्हणून योग जो देश आहे वायहानो देश आहे त्या देशामध्ये जगामे होगाने मोठो होगाने वधारी प्रमाणाके त्या घटस्फोट होई राहिला आहे. आणि जो अमेरिका विषयी विचार को जे आपा त्यावेळेस ज्या वयानुसार माय योग गोठाखा मागू वयानुसार का कोहा वया में पोहा किंवा वैवाहिक जीवना में ज्या लोका पती पत्नी घटस्फोट ओ है ती जी वय है ती 15 ते 21 वय गोटा में जाओ की बुराड होला है जीवन जगी लग्न जाए दारिद्र्य में जीवन जगी श्रीमंत में जीवन जगी काय वेस त्या आर्थिक अडचणी जी निराश म्हणून त्या जीवना में आनंद दिही जीवना जो प्रवास है सुख दुख दिहा में प्रभु जी तू विचार कर त्या जो तू क्या सहारा है मदद को से आणि घटस्फोट होई गयलो है तर त्या जे आयुष्य है भरपूर आगाडी ओखला जाणार आहे. आणि एके भी देखेल अभ्यास करणारे लोक हे काय ऐकता का जी माहू योखला है जी माहू योखला रोहे त्या जे जीवन है एक कमी रोहे कहा का त्याहाटी जो अनुरूप सहायक है वो त्या जीवना में नाही है आणि ती योग कमतरता त्या अव्यक्तिक जीवना में है आणि कदाचित योग उठ्यो खोरी होत्यो का ज्या जीवना में अनुरूप सहायक है त्या जे जीवन है ते बराच काळ जाई सके है परंतु योखला महा जे जीवन है ते जो बेन जाय मिळून जीवन जगते है त्यापेक्षा कमी है. आणि म्हणून त्या जो जीवन है त्या जो वैवाहिक जीवना जो प्रवास है वो कमी है आणि देवा इच्छा आहे का आपे जो वैवाहिक जीवना जो प्रवास है वो खूप मोठो रांधोजे शेवट पर्यंत रांधोजे जाऊ हो तो एक व्यक्ति एकाल सोडी नाही जाय जग नाही सोडीन जाय ताऊ हो तो त्या वो वैवाहिक जीवना प्रवास है ए चालू रांधोजे एक देवा इच्छा है. उत्पत्तीचं पुस्तक 2:18 में हे आखला है देवाने मनुष्याचा विचार केला म्हटले मनुष्य एकटा असावा हे बरे नाही तर त्याच्यासाठी अनुरूप सहायक मी करेन. आणि देवाल देखील ही गोष्ट मालूम आहे का त्या वैवाहिक जीवन ही ओदारी का जाजोजे त्या प्रवास जो है ओ मोठो रांधोजे म्हणून तो जो प्रवास है ओ योखला नाही चालांजोजे तर त्या आरे योग अनुरूप सहायक रांधोजे जेणे कोण त्या जो वैवाहिक प्रवास है तो मोठो रांधोजे. आणि म्हणून देवाय तेव्हापासूनच देवाय त्याविषयी विचार कोय ठेवलो होय आणि देवाय आखलाय का त्याहाठी योग अनुरूप सहायक म्हणून आय बनाडही आणि त्यानुसार देवे त्याला आदमाल देणलो होय. आणि त्याचप्रमाणे ही बोटल्या पुष्कळ लोक हाल ज्या वराड जायला आहे त्या हाल देवाय तो अनुरूप सहायक देणलो होय. अनुरूप म्हणजे काय जो त्याहाठी सुटेबल है आणि त्या जोडी सोबीस एक है आणि त्या जी इच्छा अपेक्षा आहे त्या जे के देवा त्याल जे के जोज है ते के देव त्याल दी रोईलो है. आणि म्हणून अनुरूप सहायक म्हणजे त्याल सुटेबल ओरो सहायक देवाय त्याल देणलो है जो सहायक त्याल जीवना आम्ही जीवन जी है जरी ती ख्रिस्त असो किंवा विधर्मी लोक असो परंतु जीवना में सुखाचे आणि दुखाचे दिवस देवाय नेहमी ठेवला होता. उपदेशका पुस्तक आपहाल त्यो गोष्टी वाचा मिळती हो. आणि म्हणून जवे सुखा दिये ही तो वे देखील तो अनुरूप सहायक त्याल त्यारे खुश राजो जे जीवन आगाडी हाकाने जाई चालू होई
तो वे देवाच्या एका त्या जो प्रवास आहे तो मोठो रांजो जे आणि म्हणून देवाय त्याल योग्य तो अनुरूप सहाय्यक देणलो है। आणि यो जो गोटियो काही गोटियो आख्यो आणि यो गोटी आपण टाळी नाही शकते। काही वेळेस आपण दुःखामध्ये दाजे, निराशेमध्ये दाजे, आर्थिक परिस्थिती मध्ये दाजे आणि आपण आजारपणामध्ये दाजे आणि एवढे पुष्कळ कठीण प्रसंग आपे जीवनामध्ये येत आहात। आपा कोलंबिक जगा में काही बिहेरी आपा धन दौलत श्रीमंत येरी नाव कमावणारी प्रतिष्ठित येरी परंतु ओहड्यू काही गोटी होत्यो ते आपा टाळी नाही शकते। आणि म्हणून ते म्हणे जा हाटी देवाय योग अनुरूप सहाय्यक आपा देणलो हे। आणि विशेष कोइन बहा निलेश यहाल देखील देणलो हे। आणि देवा इच्छा आहे का ओ जो प्रवास आहे ओ प्रवास मोठो राजो जे मार्कृष वर्तमान या 10वा अध्याय आणि वचन 9 आणि मत्तय कृष्य वर्तमान या 19वा अध्याय 4 पासून तर 6 पर्यंत 4 वचन आहे आपे हाटी वाचू। उत्पन्न कर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली। वचन 5 व म्हटले या करिता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील आणि ती दोघ एक देह होतील ह्यामुळे ती पुढे 2.90 तर एक देह अशी आहेत। म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तडू नये। हालेलुया। आणि देवा इच्छा सुरुवातीपासूनच हे का ज्या कदा लग्न होणार आहे लग्न बंधनाम पती पत्नी होणार आहे त्या हाटी ओ जो प्रवास आहे ओ मोठो आहे। आणि म्हणून देवाय त्या सुरुवातीपासूनच पती आणि पत्नी नर आणि नारी अशी दोन्ही निर्माण केलेली आहे जेणेकरून दोघ ते वैवाहिक जीवन एकत्र जगायला पाहिजे आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाचा तो प्रवास तो मोठा असला पाहिजे। आणि म्हणून पुष्कळ आपे जगामे जो जीवन जगता त्यावेळेस लोक काही लोक हा वराड तोडासाठी प्रयत्न करत आहे की नाही आणि शेजारचे पाजारचे आय कदाल दोष दाव नाही आपण ते के नाही कोजे परंतु काही लोक ते करत आहात। अरे ती तह के कोहे अरे तो त्यारे बोले अरे ती तांग होईली आती अरे तेल माई तां देखली ओढे बोरोच गोठ्यो बारेने लोक आपे परिवार तोडासाठी काही वेळेस ओढा प्रयत्न कोता। आणि म्हणून वचनामे आखला आहे का जी जेवाय देवाय ज्या बेंजाहाल एकत्र लिहिला आहे त्याहाल माहाय कधी तोडासाठी प्रयत्न कोरा नाही जोजे का त्या वैवाहिक जीवनामे देव त्या जो प्रवास आहे तो खूप मोठो आहे। आणि देव त्याहाल शेवटपर्यंत लिजासाठी प्रयत्न करविलो आहे देव त्याहाल चालण्यासाठी आली जाय रविलो। आणि म्हणून माहाय त्याहाल आगळ्या उत्तेजन दाजोजे आणि त्याहाल मदत करा दोजे त्याहाल सहाय्य करा दोजे आणि ते बेणी आनंदामे रोय सुखामे रोय शांतीमे रोय एकतेमे रोय। आणि यासाठी जे बिहिरे आपे मंडळी आहे जी गावामे जी आपे चर्च आहे किंवा शेजारचे आहे नातलग आहे मित्रमंडळी आहे त्या उत्तेजन दाजोजे का देवा इच्छा त्या वैवाहिक जीवनासाठी इज आहे का त्या जो वैवाहिक जीवना जो प्रकाश आहे प्रवास आहे तो मोठो रांजोजे। आणि ओ जो प्रवास आहे ओ मोठो प्रवास आहे। आणि म्हणून तो जो प्रवास आहे तो फक्त तुम्हा बेंड जाय नाही चाली सके आणि त्या बेंड जाहामे जो प्रवास लांबो ओ राहाटी जो मोठो प्रवास ओ राहाटी आपाल काही गोठी गरज आहे। आणि तो गोठी आज आय ब्रदर निलेश आणि जमलेली सर्व मंडळी आखाटी प्रयत्न कहो। पहिली गोठ वैवाहिक जीवन जगत असताना आपाय देवाल पहिलं स्थान प्राधान्य देन आपे वैवाहिक जीवन जगांचो जे। हालेलुया हालेलुया। आपे वैवाहिक जीवन जगत असताना देवाल आपाय प्रथम स्थान दाजोचे कहा दाजोचे देव आपे वैवाहिक जीवना में केंद्र बिंदु का राजोजे तो सेंटर आपे जीवना में का राजो का राजोजे कहा का देवाइच ती वधु है तेल देखी सुंदर बनाडली है आमी महिमा महिमान ने महिमाल बाहर निलेश पटलो है आणि ती कदाचित त्या मोबाईल ते मोबाईला मे जी स्क्रीन वे कदाचित एला फोटो थोवलो री कहा थोवलो री कहा का देवाय ते नजरे के एला सुंदर बनाडलो है। हालेलुया। आणि म्हणून देवाय जी वधू आणि जे वर हे त्या दृष्टी के सुंदर बोनाडले हे देखणे बोनाडले हे। आणि म्हणून देवायच त्यो गोठ्यो कोवली होय आणि म्हणून देवाल आपाय आपे जीवनामे प्राधान्य दाजोजे। आणि जे के
देवाय निलेश ब्रदर निलेशाल महिमा देनली है आणि देवायच ती त्या जीवना में लियन लो है इज देवा ई देखील देवायो कार्य है त्या जीवना में का ई महान द्वारे जायला नाही परंतु देव त्या जीवना में यो गोठ्यो घडवी लियन लो है आणि म्हणून जो वे त्याल एकत्र लिई त्यावेळेस तेहाय त्या वैवाहिक जीवना में देवाल प्राधान्य देना है जे के देवाय अब्रामाल आदामाल हवा देनी अब्रामाल सारा देनी इसहाकाल रिबका देनी याकोबाल लेया आणि राहेल देनी त्याचप्रमाणे देवाय हनन्याल सफिरा देनी अक्विलाल प्रिस्किल्ला देनी आणि त्याचप्रमाणे देवाय नीलाशाल देखील सुंदर महिमा देनली है हालेलुया आणि सुंदर गोठे आनंद गोठे आणि देवाय यो गोठ्यो जे के जुना करारा मने लोका टिकोल आहे त्याचप्रमाणे नवा करारा में लोका टिकोल आहे आणि त्याचप्रमाणे आपे आखा आटी या वेळे मी देखील देवाच्या गोठ्यो कोल्यो हे आणि आजच्या प्रसंगामध्ये त्यो गोठ्यो देवाय देखील बहा निलेश आणि बहीण महिमा या जीवना में कोल्यो होय तर यो जो जोडियो एकत्र लिनलो होय ई महा द्वारे जायला नाही देवा इच्छेनुसार देवाय महा उपयोग कोल्यो होय परंतु त्या इच्छा त्या बेनीजा हा जीवना में आज पूर्ण होय रहली है आणि म्हणून जो वे देव त्याला एकत्र ली है त्यावेळेस त्याहाय त्या जीवना में देवाल प्रथम स्थान दिन त्या वैवाहिक जीवन जगना है कहा का त्या जो वैवाहिक जीवना जो प्रवास है तो मोठो है आणि जो वे देव आपे जीवना में होडे गोटे कोयली है त्यावेळेस आपा खूप आनंदित होई जाते काही वेळेस जो अद्भुत गोटी होत्यो तो देव आपे जीवनाम कोयली है आणि म्हणून स्तोत्र करता है क्या आखे स्तोत्र 118 आणि वचन 23 ही परमेश्वराची करणी आहे ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे हालेलुया आम्ही कदाचित काही वर्षापूर्वी आ ब्रदर निलेश ह्या देखील विचार नाही कोयोरी का त्या वराड आ बहीण महिमा रे ओई परंतु जोवे ई वराड ठोर्या देवा इच्छेनुसार त्यावेळेस त्या खुश है आणि बहीण महिमा देखील बहा निलेश रे वराड कोणारी है आणि ती देखील खुश है आणि जोवे ई वराडा प्रसंग आहे त्यावेळेस ते बेणी जाय खुश येते परंतु यो गोठ्यो देव आपे जीवना में कोयली है आणि म्हणून त्यो आपे जीवना हाती अद्भुत ऐके वाटी रोयली होय कहा का त्यो देवाहीने ओली होय पौल जो इपिस्करास मंडळील पत्र लिखे त्यावेळेस तो ऐके आखे का जसा कुटुंबाची स्थापन करणारा देव परमेश्वर तोच आपले मार्गदर्शन करतो आणि जसा तो मंडळीचा मस्तक आहे आणि जसा पती आ पत्नीचा मस्तक आहे आणि त्याप्रमाणे जो मस्तक है जो देव है जो मंडळी मस्तक है जो ई वराडा स्थापना करणार आहे जो मार्गदर्शन करणार आहे आणि जो कुटुंब स्थापन करणार देव परमेश्वर आहे जो वे तो कुटुंबाची स्थापन को आहे तो वे त्याल अपहाय आपे वैवाहिक जीवना में आ प्राधान्य देना आहे आणि जो वे देवाविषयी विचार को हूँ वैवाहिक जीवना में पति पत्नी आणि देव मैं तुम्हाला सुरुवाती में दाख्या का तो देव त्या जीवना में यो केंद्र बिंदु रांजो जे आणि त्या वर्णन आपा है के कोई सेक्स है त्रिकोण आपा मालूम है त्रिकोण का है मालूम है ने त्रिकोण बराबर तर एक बड़े जब खालचे जो दोन बाजू है त्या में पति आणि पत्नी आणि वरचो जो भाग है जो टोक है तो देव त्या जीवना में रांजो जे जेणेकरून जे पति आणि पत्नी है ते देवारे मिळी रांजो जे आणि त्या जीवना में देव ओ केंद्र बिंदू रांजो जे देव त्या जीवना में प्राधान्य म्हणून रांजो जे एके देवा देखील इच्छा आहे का देवा इच्छेनुसार देवा योजनानुसार त्याहाल एकत्र ली रोयलो है आय थोडक्या में यो कुछ गोठा का मागू जर देवाल आपे वैवाहिक जीवना में जर केंद्र बिंदू नाही मानलो है किंवा एक प्राधान्य नाही देला है जर आपा त्या आज्ञेप्रमाणे वैवाहिक जीवना जे आज्ञेप्रमाणे चालाजो जे तेके जर आपण नाही चालू तर त्या ठिकाणी आपा देवापासून दूर जाहाटी प्रयत्न कोज है आणि जोवे देवापासून दूर जात है त्यावेळेस आपहाल आपे जीवनाम काय तोटो है काय नुकसान होणार आहे त्या आपहाला खाल मालूम है जोवे देवाय आदाम आणि हवा याल एदन बागे में एकत्र लीनो परंतु जोवे देवात आज्ञा त्याहाय मोडी आणि देवाय त्याहाल काय कोये त्या देवा गोली गोयो का काय कोया देवाय त्याहाल काय कोया देवाय जी एदन बाग आती त्या माने त्याले आकली काढिये त्याल ताजर पुढाडी काढिये
देवापासून दूर जाण्याचे प्रयत्न केले जो आज्ञाचे पालन केलेलं नाही त्यावेळेस त्या बेंजा आम्ही काय बोलले होते जीवन आघाडी कार्य तू जी श्री मला दिलेली होती खाल्लं जीवन जगे आणि एकमेकांना शाप ठेवला या ठिकाणी देवा इतिहास घडलो आहे परंतु एकमेकांना प्रयत्न को आहात वैवाहिक जीवना में त्यावेळेस तुम्ही जीवना में कष्ट है तुम्ही जीवना में परिश्रम है तुम्ही जीवना में निराशा है तुम्ही जीवना में देवा शांति नाही देवा स्वर्गीय आशीर्वाद नाही आणि तुम्ही जो वैवाहिक जीवना में जो परिवार है तो तुटा हाटी देखील संभावना होती हो आणि म्हणून जो देव आपे जीवना में नाही है तो बराच परिवार तुटला देखील येता आणि म्हणून जो वे तुम्हा वैवाहिक जीवना सुरुवात को आहा मायचा आहे देवायचा आहे का तुम्हा देवाल प्राधान्य देईन तुम्ही वैवाहिक जीवना सुरुवात को जा. दुसरी गोष्ट एकमेकावरील प्रीती किंवा प्रेम जे के देव पित्याय येशू ख्रिस्ताद्वारे अपहावे प्रेम कोल आहे जे के येशू ख्रिस्ताय मंडळीवे प्रीती कोली आहे जे के देवाय स्वर्गीय जो पिता है ते संपूर्ण जगावे प्रीती कोली है येशु ख्रिस्ताद्वारे ती प्रीती अपाल अखाल देखाली है आणि त्यानुसार जो वे देव एक प्रीती कोणारो देव है तो देव एक आखे का तुम्हा देखील एकमेकावर प्रेम देवा प्रीती है ती कोते राजो जे आणि विशेष कोण जो वैवाहिक परिवार है कुटुंब है पती पत्नी है आणि तुम्ही जीवना में देखील एकमेकावर प्रीती राजो जे एक देवायचे आहे. आम्ही काही वेळेस एक साहजिक आहे का पतील पत्नी में काही जे गुण होता ते नाही पोटणारा ते जो काही गोष्टी होत्यो ते कदाचित त्याले नाही पोटणारो ती जी ते जी मत आहे ते कदाचित त्या सहमत नाही रोणारो आणि बऱ्याच वेगवेगळ्या अगुण बेनिमा हा मी बोलायला येता आणि त्या मी बऱ्याच वेगळे पण आहे परंतु ती आखा विहिरा आहे आपण समजदारी देखाडेन आपण एकमेकाव प्रीती कोरांजो जे एक देवा वचन आहे. अनुवाद पुस्तक 6 अध्याय वचन 4-5 हे काय आखला आहे हे इस्रायला श्रवण कर आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. हे जे वचन हे जुना करारामे देवा इस्रायल लोकाल देनला आता त्यामे हे काय आखला आहे का हे इस्रायला तू श्रवण कर. श्रवण कर म्हणजे काय का दो जो देव परमेश्वर है त्या तू पहिला होमजीले ओळखिले का तो कू है आणि जोवे तू ओळखिले है तोवे तू त्यावे प्रेम कोजे आणि कह के प्रेम कोण आहे पूर्ण मना के पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने तू त्यावे प्रेम कोजे. जोवे इंज वचन लीन प्रभू येशू ख्रिस्त या जगामी येनो ज्यावेळेस मार्कृष वर्तमान या 12 अध्याय वचन 30-31 मध्ये आणि त्या विषयी येशू ख्रिस्त आहे की आखला आहे का तू देखील त्या देवाला तू ओळखील आहे तू संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण बुद्धीने संपूर्ण शक्तीने तू काय कर प्रीती कर. पहिली आज्ञा येशू ख्रिस्त आहे जो या जगामी येतो त्यावेळेस लोकांनी काढी देवा त्या आणि त्यानंतर वचन 31 मध्ये काय आखला आहे आणि दुसरी ही की जशी स्वतःवर तशी परंतु आई के आखो येशू ख्रिस्त अपाल शेजारी हवे प्रीती कोरायला हवे परंतु त्या अगोदर आपे शेजारी को है आम्ही घराला घर असेल तर त्याच्या बाजूचा कोण झाला शेजारी झाला त्याच्या बाजूचा देखील शेजारी आजूबाजूमध्ये राहणारे लोक आपले शेजारी होत आहे परंतु त्याच्या अगोदर आपला परिवार आहे. हालेलुया. देव एके बी आखा मागे का पहिलो तू जर शेजारी हवे प्रीती कोणारो रे त्या अगोदर तो कुटुंबाव तो प्रीती को तो कुटुंबाव तो पत्नी है तो कुटुंबान तो पोहे हेते
तो कुटुंबात तो अहवाब हो है त्यावे तू पहिलो प्रीतिको आणि जाऊ होतो तो कुटुंबात तो होम जिन त्यावे प्रीती नाही को है ताऊ होतो तू शेजाऱ्या प्रीतिको ही नाही शिका आणि म्हणून वैवाहिक जीवनामे जोवे तुम्हा जीवन जगा त्यावेळेस दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. हालेलुया. आणि तोवेज अपायत राहावे प्रेम कोई शिकू. आणि त्यानंतर पौल इपिस्करास मंडळी जोवे पत्र लेखे त्यावेळेस पाचवा अध्याय आणि वचन 25 आहे ना आघाडी जोवे आपण वाचते हैं त्यावेळेस काही वचन आहे क्या काय तुम्ही आठ फक्त वाचिने काढू. पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले. वचन 28 त्याचप्रमाणे पत्नीनी आपापल्या पतीचे शरीर आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करीतो तो स्वतःवरच प्रीती करीतो. वचन 29 जसे ख्रिस्त मंडळीचे पालन पोषण करीतो तसे पत्नीने देखील आपल्या पत्नीचे पत्नीला सांभाळायला पाहिजे. वचन 33 तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने देखील आपल्या पतीची भीड राखावी. आणि ही देवावचन आपहाल पौलाद्वारे येणार आहे. आम्ही यामे योग गोठाका मागू. बायबल अभ्यासक या ठिकाणी बराच लोक येता तुम्हाला देखील मालूम आहे. पौला ओराड जायला आता का? पौल जय पत्र लेखले आहे ओराड जायला आता का? नाही जायला आता आहे की देवा सेवक हा आखना मोड पुढे आपण त्या मानिल आहो. आणि पाहिजे आखू का पौला ओराड जायला नाही आता परंतु ही जी वचन तो पाचवा अध्यामे लेखे तो हेके लेखी राहिलो हे का जे त्या ओराड अनुभव है परंतु त्या ओराड जायला नाही आता. आणि तो हेके बी आखे जर तुम्हा ओराड कोणारी जर तुम्हा जो इमोशन रे ते कंट्रोल कोई नाही शकते रे आणि तुम्हीमुळे जर पाप होणं शक्यता आहे रे तर तुम्हा ओराड कोई शकते है परंतु तुम्हा एकेच रोईन देवा गौरव वाटी तुम्ही जीवन जर वापरी शकते रे तर तुम्हा एकेच देखील रोई शकते है परंतु तोच पोल जय ओराड नाही कोला आता तोच पोल आजे ही पतील ही काढा मागे पत्नील ही काढा मागे जो वर मंडळी है वर है त्याला ही काढा मागे वधू है त्याला ही काढा मागे आणि तो हे के जाखे का तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. आम्ही जो जो अनुभवासारखं वचन पौल या ठिकाणी मंडळी लेख है तर ओ काय के लेखी रोईलो है आणि मा नजरे के इन जी वचन है इ पौला त्या मनामध्ये नेखला नाही पौला त्या बुद्धीमध्ये नेखला नाही इ जी वचन है देवाय त्याद्वारे आपा हा अख्खा आठी देणला आहे. हालेलुया. ही जी वचन है देवाय पौलाद्वारे आपे अख्खा देणला आहे आणि विशेष कोइन जी वराड ओला पती आणि पत्नी है त्या आठी ही वचन देणला आहे. आणि आज विशेष कोइन ही वचन बा निलेश या आठी देखील आय अख्खा मागू. पहिले पत्र या चौथा अध्याय आणि वचन 8 में के आखले का सर्वांच्या पलीकडे मोठ्या आवेशाने एकमेकांवर प्रीती करा कारण प्रीती पापाची रास झाकते. मोठ्या आवेशाने एकमेकांवर प्रीती करा एकमेकाव प्रीती करण्यासाठी तुम्हा आतुर मालाव आतुर असावे आणि जी पत्नी देवाय आपहा देली हे ती सुंदर हे त्यावे तुम्हा प्रेम करण्यासाठी त्यावे तुम्हा प्रीती करण्यासाठी तर कधी तुम्हा कमी मा पडा का जर तुम्ही मे प्रेम हे बऱ्याच जीवनामे वैवाहिक जीवनामे तुम्ही मे वाद होई तुम्ही मे कदाचित बरेच गोटे में सहमति नाही होई कदा रोगवाई जाए काही वेळेस कदा निराश होई जाए एकमेका विरुद्ध निराश होई जाए परंतु जर तुम्हा में प्रीति है तर तुम्हा जो गोठ निराशे गोठे होतो ते प्रीति झाटी टाकी देही का आखला आहे. आणि म्हणून दुसरी गोठ हे के आखा मागू का वैवाहिक जीवनामे पति आणि पत्नी एकमेकाव भरपूर प्रीती करां जोजे भरपूर प्रीती करां जोजे एके प्रीती करां जोजे का त्या में बरेच गोठी में सहमती नाही भी होरी वाद होई जाए तरी देखील त्या में प्रीती है एकमेकां प्रेम है आणि म्हणून ते बेनी एकत्र या जोजे. तिसरी गोठा का मागू वैवाहिक जीवनामध्ये ऐक्य व संगती सहभागिता असणे खूप महत्त्वाचे आहे आणि प्रीती यासाठी देखील महत्त्व आहे का तुम्ही जो वैवाहिक जीवना जो प्रवास है तो खूप मोठा होय
म्हणून तुम्ही जीवना मे पहिली गोष्ट माय आखी देव प्राधान्य रांजोजे आणि दुसरी गोष्ट माय हे आखी का तुम्ही जीवना प्रेम रांजोजे प्रीती रांजोजे तिसरी गोष्ट हे की आखा मागो का ऐक्य संगती आणि सहभागिता तुम्ही मे रांजोजे आणि एके देखील देवा इच्छा आहे. मत्तय कृषी वर्तमान या 19वा अध्याय आणि वचन 6 यामुळे ती पुढे 290 तर एक देह असे होती आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. आणि यहा मे एकता रांजोजे एक देव पित्या इच्छा आहे देवा इच्छा आहे आणि म्हणून वचना मे एक आखला आहे का ते बेणी योग्य जाणार आहे आणि ह्या भाग सोडीन ते योग्य होणार आहे आणि त्या जी ऐक्य आहे त्या मे जी संगती आहे त्या मे जी सहभागिता आहे ती जी देवा आहे त्या एकत्र लिहिले आहे ती मा आहे कधी तडाहाटी प्रयत्न करू नये. इपिस्करास पत्र 5वा अध्याय वचन 31 म्हणून पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या पत्नीला जोडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. देवा या पिढीचा हाल जुलाया हाटी किंवा वेगळ्या युजा हाटी किंवा घटोस्फोटला हाटी वेगळ्या युजा हाटी देवाचे हाल एकत्र कोला नाही. देवाय त्या हाल एकत्र या हाटी कोण आहे का त्या जो वैवाहिक जीवन आहे ओ प्रवास खूप मोठो आहे देवाच्या आहे का तो खूप मोठो रांजोजे आणि म्हणून देवाच्या हाल एकत्र कोण आहे आई या भाईने वेगळे कोण आहे आणि पती पत्नी मिळून ते जोडून राहतील आणि ते एक देह होतील जेणेकरून त्या बेन्यामे एकता रांजोजे बेन्यामे सहभागिता रांजोजे बेन्यामे सुंदर संगती रांजोजे एक देवाच्या आहे आणि म्हणून त्या वैवाहिक जीवनामे ऐक्य रांजोजे एक देखील देवाच्या आहे. आई आई ह्या बहाल आई बापांना सोडून म्हणजेच काय बऱ्याच वेळेस आपले रमीळ हे जे पोहर होते हे एक योग तो पोह जर योखलो रे तर आई ह्या बहाल सोडून वेगळे रोईना त्यासाठी खूप कठीण होय जाय ते इमोशनली अटॅचमेंट त्या रे रोहे आई हो हे जे त्या जन्म देणलो हे पोह हे ज्या आई हे द्वारे त्या जन्म येणलो हे आणि त्याची अटॅचमेंट हे आई हे पोहा किंवा पोहेन आई हे आई हे पोहेन आभा किंवा पोहान आभा जी अटॅचमेंट आहे आई वडिलांसोबत ती घनिष्ठ नातेसंबंध आहे आणि त्याहाल वेगळे कोण रोईना ही देवाची आहे आणि म्हणून जी पती आणि पत्नी ज्या वैवाहिक जीवना सुरुवात कोण आहे त्यावेळेस त्या आहे वचनामे आखला आहे का आई ह्या भाल इमोशनली देखील त्या आईने दूर रोई आणि जेणेकरून आई ह्या भाईने ये गोठ्याटी देखील ते वेगळे होणार आहे का बऱ्याच वेळेस पोहो जो हे तो वराडा नंतर देखील आई ह्या अभावेच अवलंबून रोहे आई हा अभो काय लिही आई हा अभो कामावते हे आई हा अभो मोबाईल रिचार्ज करा हाटी देते हे फाडकेला हाटी देते हे गाडी ली देते हे आख्यो गोठ्यो आई हा अभा हाटी आई हा अभो त्या हाटी कोते आणि म्हणून लग्नानंतर देखील पती आणि पत्नी आई ह्या भाव अवलंबून होते हे देवा हे की इच्छा आहे का जोवे देवा आहे तुम्ही वेगळो परिवार सुरुवात कोली हे त्यावेळेस तुम्हा आई ह्या भाव सोडीन तुम्हा स्वतःवे तुम्हा देवावे अवलंबून राहतोचे जोवे आई ह्या भाव सोडीन तुम्ही परिवारा सुरुवात हो हे वैवाहिक जीवना सुरुवात हो हे तो तुम्हा देवावे अवलंबून राहतोचे आई ह्या भाव नाही परंतु ये गोठे मे आपे आई ह्या भा आदर कोणा त्या सन्मान कोणा त्या प्रीती कोणा यो गोठ्या पाय कोतर होई ना है परंतु देवा वचन है के आखे का आई बापा सोडून ते एकमेकांना जोडून राहतील आणि आई ह्या भा वदारी अवलंबून न राहता त्या आहे स्वतः जीवनाहाटी त्या खटाटोप कोरा जोजे आणि त्या वैवाहिक जीवना सुरुवात कोण आहे हे देवा इच्छा आहे आणि स्वतः देखील कामावा जोजे आई ह्या भाव अवलंबून राहापेक्षा आई काय ते बी कोही आणि मा जी थे हे माझी पत्नी हे त्याल पोहोई माझी पोह हे ते त्याल पोहोई आणि म्हणून ते स्वतः कमावीन स्वतः जबाबदारी लिहिन त्या परिवारात त्या सांभाळून जोजे एक देवा इच्छा आहे आणि म्हणून त्या जीवनामे ऐक्य रांजोजे संगती रांजोजे आणि सहभागिता रांजोजे वैवाहिक जीवनाम एक देवा इच्छा आहे. चौथी गोष्ट एकमेकांना क्षमा करणे हालेलुया एकमेकांना क्षमा करणे ओ योग वैवाहिक जीवनामे खूप मोठं मंत्र आहे खूप मोठं मंत्र आहे. आ योग मा उदाहरण आखा मागू गोने नाही बारे ने जोवे आ योगदा स्कूटर चालाडो आणि मा चुकी आती आणि मा चुकीमुळे
योग्य पोहेल स्कूटर वे ती भी जाई तिला ठोकी दातो माय ठोकला नाही परंतु ठोकी दातो आणि ती पोही बी गोई आणि ती पोही अचानक गाडी ते ब्रेक मारी आणि मासे कावरी जायती लागी आय बी गोई आम्ही ऐकायको आखो आम्ही युतीन मन गाय दे का काय करी माय बी गाडी उभी राखी ते बी गाडी उभी राखी मासे कावरी जे हे ते रोको येणली हे आणि माय फक्त त्याला न्हा जाख्या का सॉरी काय आख्या माये फक्त सॉरी आख्या आणि ती पोही सॉरी ओणाई आणि लगेच ताने निघोई सॉरी शब्द ओला मोठ काम कोई जाय हे की नाही परंतु एकमेका क्षमा कोणा ई खूप मोठ मंत्र आपे वैवाहिक जीवनासाठी आहे जर देवा इच्छा आहे का आपे वैवाहिक जीवना ओ प्रवास आहे ओ खूप मोठो रांजो जे तर एकमेकाल सॉरी आखना एकमेकाल क्षमा कोणा ई खूप महत्व आहे देवा वचना में के आखला आहे कलसे क्रास पत्र तिसरा अध्याय वचन 13 जसी देव पित्याने ख्रिस्ता ख्रिस्त येशू मध्ये तुमची आणि मला तुम्हाला आणि मला क्षमा केलेली आहे तेव्हा आपण देखील इतरांची क्षमा करायला पाहिजे आणि वचन आघाडी हे के बी आखे का जर तुम्हा एकमेका क्षमा नाही को हा तर तुम्ही स्वर्गीय पिता भी तुम्हाला क्षमा नाही करणार हालेलुया ही देवा वचन आपण हे आणि म्हणून जर आपण हे के वाटे एकमेका देवाय आपण क्षमा करा जोजे तर आपण एकमेकाला देखील क्षमा करा जोजे आणि वैवाहिक जीवनाम ओ खूप मोठं मंत्र आहे आणि जर आय हे के आखो जी वचन आपण वाचा पेत्राचे पुस्तक या तिसरा अध्याय आणि वचन 7 मे पतींनो तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा पतील काय आखलं आहे का जी पत्नी जी हे ती नाजूक हे आणि म्हणून तुम्हा ते बरोबर सुज्ञतेने वागा आणि सुज्ञतेने त्यारे सहवास ठेवा कहा का ती एक नाजूक पात्र देवाय तुम्हाला देणला आहे तर ते तुम्हा होमजीला आणि ते पणे काय चुकी जातारी तर ते तुम्हा क्षमा का तुम्ही होणे काय चुकी जातारी कबूल कोयला हुमऱ्या हुमूर आखीदा हरकत नाही एकमेकाला क्षमा कोण जीवन आघाडी जगण आहे पाचवी गोठ समजदारी दाखवणे वैवाहिक जीवनामे समजदारी देखाडणं खूप महत्व आहे काही वेळेस जरी समोरच्या व्यक्ती चुकेरी एवढी मोठी चूक नाही री परंतु त्यामे रोगवाई रोयले री तर आपण समजदारी देखाडणं खूप जरुरी आहे त्यासाठी आपे जाईना जरी समोरच्या व्यक्ती चुकेरी ती तुम्हाला सॉरी नाही ऐकते री हरकत नाही तुम्हा एक समजदार व्यक्ती म्हणून तुम्हा त्या व्यक्तीही जा आणि हरकत नाही ओय जाती हो गोठ्यो आपा मानव प्राणी हे अशक्त हे कमजोरी हे उन्हापण हे बऱ्याच गोठी आपे मे हे आपा परिपूर्ण नाही एवढा होमजिलीन समजदारी देखाडीन तुम्ही बेन्या मे एक संगती राजोचे महाटी वराड आणि वैवाहिक जीवन हे के हे का देव वणले जा देव बेन इनपरफेक्ट काय मराठी काय तुम्हा अपरिपूर्ण व्यक्ती जो बेनी बी व्यक्ती जो अपूर्ण हेत्यो जो पूर्ण नाही हेत्यो अपूर्ण बेंड व्यक्ती हे देव एकत्र लिहे आणि त्यो एकमेकाल होमजी लाहाटी प्रयत्न करत आहे आणि ओ एकमेकाल होमजी लईना ओ जो प्रोसेस है तो पूर्ण आयुष्यभराचा प्रोसेस आहे आणि देव बेंड वेगवेगळ्या गुणधर्म महाल व्यक्ती हे एकत्र लिहे ते एकमेकाल होमजाहाटी प्रयत्न करत आहे आणि जो ओ जो प्रोसेस है तो आयुष्यभर है आणि म्हणून आपण एकमेकाल होमजी लाजोजे यानंतर एकमेका विश्वास ठेवा जोजे त्यानंतर त्याहारे एक निष्ठते के राजोजे अजूनही काही गोठी होत्यो परंतु ओलिहो गोठी अखेर आधी देवा वचन आय बंद करणार होय आणि सुरुवातीपासून देवाय वचनामे आखला आहे का वैवाहिक जीवनासाठी देवाय कैके सुरुवात कोली हे मनुष्याला घडव्यो आणि देवाल एके वाट्या का तो योखलो नाही राजोजे अस एकटा असावा हे बरं नाही आणि देवाय त्याल सहाय अनुरूप सहाय्यक निर्माण कोयो त्या लोक ठेलीन आणि त्या वैवाहिक जीवना सुरुवात झाली आहे आणि वैवाहिक जीवन ही देवा इच्छेनुसार देवा योजनेनुसार ओ खूप मोठो प्रोसेस आहे खूप मोठो प्रवास आहे आणि ओ जो प्रवास आहे यामे जीवन जगती वेळेस देवाल आपाय प्राधान्य दिन जीवन जगण आहे एकमेका प्रीती कोण आहे एकमेका क्षमा कोण आहे एकमेका एकते में रोईना है आणि एकमेकाल समजदारी देखाडना है
आणि एकमेका विश्वासा के रोईन आहे आणि एकमेकारे एक निष्ठते के रोईन आहे आणि ओढा जो आपण जीवन जगो त्यावेळेस देव देखील आपे वैवाहिक जीवनाद्वारे खुश रोय आणि आपे देखील वैवाहिक जीवन हे आशीर्वादार होय जोवे आपण देवा इच्छेनुसार त्या योजनेनुसार आणि त्या आज्ञा पालन कोईन वैवाहिक जीवन जर जगू तर देव देखील आपाल आनंदाके आपे वैवाहिक जीवन आशीर्वादित होणार होय. आणि म्हणून आज बहा निलेश याले ओला देवा वचन आखा मागो का जोवे हा काळ तुम्हा वरडा बंधनामे बांधले जहा त्यावेळेस वैवाहिक जीवना जोवे सुरुवात को हा तुम्ही हो गहाने मोठी गोठ म्हणजे देवाल प्राधान्य देईन तुम्ही वैवाहिक जीवना सुरुवात को जा आणि देव तुम्ही जीवना माने ओलहान अपेक्षित को हे कहा का तुम्ही बेणीच आहाल ई मानवा माहाय तुम्हाला योग्य कोले नाही तर देवाय महा उपयोग कोई तुम्हार बेनी जहाल योग्य कोले है तर देवाल त्या देवाल जो देव आप हाल योग्य को है त्याल कधीच विहराना नाही. हालेलुया. आणि देव आपे वैवाहिक जीवन आशीर्वादित कोई आणि ओ जो मोठो प्रवास है पुष्कळ वर हा प्रवास है ओ देव आशीर्वादित कोय आणि त्या मोठा प्रवासामे जरी चढ उतार नेहमी येईच दुःख येई कठीण प्रसंग येई निराशा येई आजारपणा येई आणि बरेच गोठे आपे जीवनामे येई परंतु जर यो गोठ्यो जर आपा कहो एकमेका क्षमा कोणा आणि एकमेका संगती रोईना प्रीती कोणा यो गोठ्यो जर आपा जीवनामे प्रॅक्टिस कहो तर जो मोठो प्रवास है तो देखील आपा आसानी के पूरे पाडू योग उद्धार न दाहू. अब्राहम आणि सारा यहा देवाय देवा वेळेनुसार एकत्र लिनलो होय जोवे अब्रामा वय 100 वर्ष आता सारा वय 90 वर्ष आता त्याल या 90 वर्षापर्यंत त्या जीवनामे आम्ही जोवे आपा वराड कोज हे आखाल हे के वाटे का आफाल देखील पोहे ओरांजो जे आफाल देखील काही गोठे आपे जीवनामे रांजो जे गुहू रांजो जे थोडंफार धन दौलत रांजो जे बरेच गोठे आपा अपेक्षा कोज हे परंतु अब्राम आणि सारा या जीवनामे सुरुवातील काहीच नाही आता काहीच नाही आता त्या जीवनामे देवाय नाही त्याला पोहे देणले आते नाही त्याला श्रीमंती देणली आती परंतु देवा आज्ञा पालन कोईन त्या जी गाव आता त्या जो देश आतो तो सोडीन देवा आज्ञेप्रमाणे ते बारे गेले हे जोवे त्या देवा आज्ञा पालन कोईन त्याने बारे निघले हे त्यानंतर देवाय त्या जीवनामे आशीर्वाद दहाटी सुरुवात कोली हे 100व्या वर्षी देवा त्याला पोह दिलो है समस्या येणली होय समस्या काय येणली होय का योग राजा तो फारो राजा आणि त्याही फारो राजा का अभिमलेख फारो राजा अभिमलेख त्याही जोवे जात है त्यावेळेस तो आखे का इमा बो ही है तो ले ली जाई सकतो परंतु मान मामा है मानमा ठोके है मा जीवाल तू त्रास मा दे काय वेळेस पती ओला स्वार्थी होय जात हा का स्वतः थेल देखील विहराय जात हा आणि स्वतः बचाव करण्यासाठी प्रयत्न करत हा आणि त्यात हेल विहिऱ्या जात हा. अब्राम आयता 30 गोठ खोवली आती तो आखला एका ठोकी दिलेला आहे आणि खऱ्या अर्थात किती त्या बोही मी लागेच परंतु तेल सांभाळणं देखील त्या जबाबदारी आती आणि ते तो प्रसंग त्या जीवनामे येलो आहे. त्यानंतर त्या बेंजामे तिसरी पार्टी येणली आहे आणि ती म्हणजे कु साराची चाकर आती हागार ती त्या जीवनामे येणली आहे आणि थर्ड पार्टी जो आहे त्या जीवनामे आहे त्यावेळेस त्या वैवाहिक जीवनाम कौटुंबिक जीवनामे प्रॉब्लेम निर्माण होता समस्या निर्माण होती हो जी सारा अब्रामाल हागर दे तीज पास आखे का एलिमा आम्ही द्वेष कोती लागी एलिमा आम्ही तिरस्कार कोती लागी एलहाल अपाही नाही थोडा आहे एलहाल अपाही नाही आखली दाहो तो वेज आपे वैवाहिक जीवन शांती के आपण जगी सकजे त्या वैवाहिक जीवनाम प्रॉब्लेम येणला आहे ता आणि 100 वर्षापर्यंत देवा त्याला पोहाने देणला आता प्रत्येक कुटुंबाम प्रत्येक वैवाहिक जीवनामे लोकाला के वाटे का मा देखील पोहेवरांजो जे परंतु देवा त्याला नाही देणला आता. त्यानंतर देवा त्या अभिवचना पोहो त्या नंतर देणलो आहे त्याच्यानंतर जो तो पोहो देवा त्याला देणलो त्याल देखील देवाय आख्या का त्या मोरिया डोगावतून जो आणि त्याला तो अर्पण कोई दे महाटी आणि अब्रामा जीवनाम सारा जीवनाम ओ खूप मोठो प्रसंग देव त्या जीवनामे लिहिनलो होय आम्ही योकुल तो एक पोहो 100 वर हाते
पोहणा आते जोवे देनो तो भी देव मागिले तो लाग्यो। खूप मोठी परीक्षा देवाय त्या जीवना में लिहिलो है। आजो त्या वैवाहिक जीवना कौटुंबिक जीवना में प्रॉब्लेम येला हेता, परंतु देवा आज्ञा त्या पालन कोली है तो गयो अद्भुत रीति के देवाय त्या पहाल वाचाडी लेदो आणि त्या जगाव योग मेंढा देना त्या अर्पण कोया त्यामाने देखील देवाय त्या हाल सांभाळले है। आणि त्यानंतर बराच ओढा प्रसंग येना त्या जीवना में हारिओ गोठे देखील ओले होय आणि प्रसंग कठीण प्रसंग देखील येणला आहे, समस्या येणली होय आणि ओढा सुखा दुखा दिहा में यो कुछ गोठाखा मागो त्याहाय कधी घटस्फोट को यो नाही, त्याहाय ने कधीच बिहरी गोठ आणि सर्वात महत्त्वा गोठ का त्या वैवाहिक जीवना में देवाल प्राधान्य देव जीन जीवन जगले है हरकत नाही, सुख येना दुख येना त्याच्यानंतर अब्राहमाल देवाय ओला आशीर्वादित कोया का भरपूर धन दौलत देनी त्याही नौकर चाकरचे आहे कामाल आता, परंतु सुरुवातील त्यापाय काहीच ना आता नंतर देवाय त्याहाल आशीर्वादित कोला आहे। ओडा योग साहजिक आणि साधारण परिवार आपाल एरा मिळे हे ज्या जीवना में समस्या येणे दुःख दुःख येणा प्रॉब्लेम होया आणि काही वेळेस सुख देखील त्या जीवना में है, परंतु या सुखा दुखा दिहा में देवा व विश्वास थोबीन त्या आघाडी जीवते रोले है। आणि देवाय त्या जीवना में देवा वेळे में त्याहाल आशीर्वादित कोण आहे, आपल्या जीवना में देखील बऱ्याच ओढे समस्या ही सुखा दुखा दिही देवाल प्राधान्य देईन आपण जीवन जगू आणि आघाडी चालते राहू आणि देव त्या वेळे में आपल्या जीवना में तो आशीर्वाद दी आपण शांती दी आणि बऱ्याच गोठे के देवा पाहाल आशीर्वादित करी। तर विशेष कोण बा निलेश याल उत्तेजन दा मागू का त्या वैवाहिक जीवना में देव ही प्राधान्य राज जे उल्हाखीन देवा वचन आई समाप्त कहो आणि विशेष कोण आई बा निलेश या हाटी प्रार्थना करा मागू आणि तुम्ही हाटी देखील प्रार्थना कहो उठून उभो रही आई प्रार्थना कहो। स्वर्गीय देवा तो नाव धन्यवाद जी आदरपण आई निरोगी जीवन जगी दारिद्र्य में जीवन जगी श्रीमंत में जीवन जगी काही वेळेस त्याला आर्थिक अडचण येई निराशा येई दुःख येई तकलीफ येई आनंदात येई या अख्खा सुखा दुखा दिहा में प्रभु जी तू त्याहारी रोजे तुझ त्याहाल साय आणि मदत कोजे आणि तो वे विश्वास थोवीन जीवन आघाडी जीवते रोई एक तो आघाडी आहे प्रार्थना कहो तू कार्य कोजे प्रभु जी आणि त्या विश्वास तो वे मजबूत रोई आणि तो वे अवलंबून रोईन त्या वैवाहिक जीवन जगे एक तू कार्य कोजे प्रभु जी ओ वैवाहिक जीवना जो प्रवास है ओ मोठो प्रवास है एक तू आखी थोवला है ओ मोठो प्रवास त्या वैवाहिक जीवना जगत असताना देवा त्या में प्रीती राजोजे देवी संगती राजोजे ऐक्य राजोजे सहभागिता राजोजे एकमेकाल त्या क्षमा को राजोजे त्या तो विश्वास तो राजोजे आणि तू त्या मार्गदर्शन को है एक त्या विश्वास तो वे रोई एक तो आगे आम प्रार्थना को जे ही जमले जे आखे गोठले है जे विवाहित है आणि जे अजून ही तरुण है त्या आखाहाठी प्रार्थना कहो प्रभु जी तो इच्छा त्या जीवना में पूरी होई आणि वैवाहिक जीवन जगणारे पति पत्नी त्या जीवन देखील तो आशीर्वादित कोजे आणि जे तरुण है त्या देखील तो योग्य वेळे में त्याहाठी एक अनुरूप सहायक तू जो निर्माण कोलो है त्या तो योग्य वेळे में त्या जीवना तू घडवी लीजे लिहिजे आणि त्या देखील वराड ओईन ते वैवाहिक जीवन आनंदाके जगे एके तू कार्य कोजे प्रभु जी आम आखे तो आता मोपले जाजे आणि वचनाद्वारे तू या महान अखाल मार्गदर्शन कोया हिकाड्या आणि आशीर्वादित कोया त्याबद्दल आम्हा तुल धन्यवाद देजे प्रभु येशू ख्रिस्ता प्रेमी आणि गोड नावाक ही प्रार्थना कहूँ तू म्हणून तू वनाजे हे प्रार्थना कहूँ आमेन आमेन। पुढची वेळ जे चालक हे त्या आता होपी दाहूँ वचन अखाटी सुंदर वेळ देणी त्याबद्दल आम्हापासून आभार मानू सुंदर शांती के तुम्हा वनाये त्यासाठी देखील तुम्ही आखा आभार मानू थँक्यू।